नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सुमारे 1.5 वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तूल घेऊन ते राजरोसपणे मिरवणारे दोघे तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खेड शिवापूर येथे आलेल्या दोघांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे अशा 1 लाख रुपयांचा माल जप्त केलाय. संतोष अंकुश डिंबळे आणि उमेश दिलीप वावळ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्राण येवले यांना पुणे सातारा रोडवरील कोंढणपूर चौकातील महामार्गावरील पुलाखाली दोघे जण थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांच्या कमरेला प्रत्येकी 1 गावठी पिस्तूल व मॅग्झिन व त्यामध्ये प्रत्येकी 2 जिवंत काडतुसे असे 2 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे असा 1,400 रुपयांचा माल सापडलाय. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही पिस्तुले प्रवीण मोरे यांनी ठेवायला दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रवीण मोरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता. कोरोनामुळे पॅरोलवर तो कारागृहातून बाहेर असल्यावर त्याचा जुलै 2020 मध्ये चौघांनी कोयत्यांनी वार करून खून केला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, अमोल शेळगे, प्राण येवले या पथकाकडून ही कामगिरी करण्यात आली. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाच्या YouTube पेजला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.